प्रॉफिट और लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन या जे युनिट आहे त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल बघा, ए कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 जुलै 2013 टू टेक ओव्हर ॲज फ्रॉम 1 एप्रिल 2013 द एक्झिस्टिंग बिझनेस ऑफ बी ब्रदर्स. म्हणजे एक लिमिटेड कंपनी आहे, ठीक आहे, ती जी कंपनी आहे ती स्थापन कधी झाली, 1 जुलै 2013 साली, आणि त्या कंपनीनं एक बिझनेस ॲक्वायर केला किंवा खरेदी केला, तो खरेदी केला 1 एप्रिल 2013 साली बी ब्रदर्स नावाचा. ओके, याचा अर्थ काय, आता कंपनी इनकॉर्पोरेटेड ऑन 1 जुलै 2013, कंपनीची स्थापना 1 जुलै 2013 साली झाली, पण त्यांनी बिझनेस किती तारखेला खरेदी केला, 1 एप्रिल 2013. एक्वायर्ड बिझनेस ऑन 1 एप्रिल 2013. आता बघा, आपल्याला कंपनीची स्थापना कधी झाली आणि बिझनेस कधी खरेदी केला या दोन तारखा दिल्या आहेत. या दोन तारखांच्या सहाय्याने आपण प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड काढू शकतो. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणजे कंपनी स्थापन होण्यापूर्वीचा कालावधी, पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनी स्थापन झाल्यानंतरचा कालावधी. कंपनी स्थापन झाली 1 जुलैला आणि बिझनेस खरेदी केला 1 एप्रिलला, म्हणजे 1 एप्रिल ते 1 जुलै हा जो कालावधी आहे तो आहे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. मग प्री इनकॉर्पोरेशन पिरियड 1 एप्रिल ते 1 जुलै. 1 एप्रिल ते 1 जुलै किती महिने होतात, एप्रिल, मे आणि जून. जुलै महिना घेऊ शकत नाही कारण पहिली तारीख आहे, त्यामुळं 3 महिने झाले. आपण साधारणपणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एका वर्षाचा तयार करतो, 1 एप्रिल ते 31 मार्च. मग कंपनी स्थापन झाल्यापासून ते 31 मार्चपर्यंत जो कालावधी असेल त्याला म्हटलं जाईल पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. मग पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड हा किती आहे, 1 जुलै ते 31 मार्च, म्हणजे तो झाला 9 महिने. बरोबर, म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड 3 महिन्याचा आहे, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड 9 महिन्याचा आहे. आपण जर हा त्याचा रेशो काढला तर तो कसा येईल, 3:9 म्हणजेच 1:3 हा रेशो येईल, यालाच पिरियड रेशो आपण म्हणू शकतो. आता हा रेशो का काढायचा, कारण की आपल्याला जे एक्सपेन्सेस आहेत फिक्स्ड नेचरचे ते आपल्याला या प्रमाणात काय करावे लागतील, विभागावे लागतील, त्यानंतरच आपल्याला प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट निघेल. त्यानंतर पुढं काय सांगितलं बघा, द परचेस कन्सिडरेशन वॉज ₹7 लाख विच वॉज पेड ऑन 1 ऑक्टोबर 2013. हा जो बी ब्रदर्सचं जो बिझनेस ॲक्वायर केला कंपनीनं तो किती रुपयाला ॲक्वायर केला, तर 7 लाख रुपयाला, आणि त्याची तारीख आहे 1 ऑक्टोबर, म्हणजे 1 ऑक्टोबरला पैसे पे केले. ओके, बिझनेस खरेदी केला आहे 1 एप्रिलला आणि त्याचे पैसे पे केले 1 ऑक्टोबरला, म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 6 महिन्यांनंतर पैसे दिले 7 लाख रुपये बिझनेस खरेदी केल्यानंतर. म्हणजे 6 महिन्याचं आपल्याला 7 लाखावर त्यांना इंटरेस्ट द्यावं लागेल. आता इंटरेस्ट किती आहे ते पुढच्या वाक्यामध्ये लिहिलं आहे.
The vendors were entitled to receive interest at 5% per annum on purchase price till the date of payment of purchase price. म्हणजे बिझनेस खरेदी केल्यानंतर परचेस कन्सिडरेशन आहे ते देईपर्यंत किती इंटरेस्ट चार्ज केलं तर ते आहे 5%. मग 5% 7 लाखावर काढायचं 6 महिन्याचं, तेवढं इंटरेस्ट त्यांना द्यावं लागेल. त्यानंतर पुढे सांगितलं बघा, दी अकाउंट्स वेअर मेड अप टू 31 मार्च 2014 अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस गेव फॉलोविंग रिझल्ट. म्हणजे अकाउंट्स तयार केले 31 मार्च 2014 पर्यंतचे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते रिझल्ट मिळाले तर त्याचा आपल्याला आराखडा खाली दिलेला आहे. आराखड्यामध्ये काय सांगितलं, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसमध्ये पहिल्यांदा दिलं आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे व्हर्टिकल फॉर्ममध्ये. मग रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स आहे 2,10,000 आणि ऑदर इन्कम त्याच्यामध्ये रेंट रिसिव्ड आहे 13,000. अशी टोटल रेव्हेन्यू आहे 2,23,000 आणि त्यानंतर खाली एक्सपेन्सेस दिलेत, सॅलरी, इंटरेस्ट, डेप्रिसिएशन, हे एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यानंतर ऑदर एक्सपेन्सेससुद्धा दिलेत, त्याच्यामध्ये डायरेक्टर फी असेल, रेट्स, डिस्काउंट, रिपेअर्स, बॅड डेट्स, RDD, ॲडव्हर्टाईजमेंट, मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अशा पद्धतीचे एक्सपेन्सेस दिलेत. आणि इन्कममधून एक्सपेन्सेस वजा केले, नेट प्रॉफिट निघालेलं आहे 88,700 रुपये. म्हणजे टोटल वर्षाचा जो प्रॉफिट आहे 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंतचा, त्याच्यामध्ये प्री इनकॉर्पोरेशन पिरियडसुद्धा येतो आहे, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडसुद्धा आहेत, त्याचा टोटल प्रॉफिट आहे 88,700. आणि मग आपल्याला खाली एक ॲडजस्टमेंट दिली, ॲडजस्टमेंट बघा, इट इज असर्टेन दॅट द सेल्स इन द सेकंड हाफ ऑफ द इयर वेअर ट्वाईस द सेल इन द फर्स्ट हाफ ऑफ द इयर. म्हणजे जो सेल केला आहे वर्षभरामध्ये, ओके, त्या वर्षभरामधील सेलमधून काय निष्कर्ष काढला, तर सेकंड हाफमध्ये जो सेल आहे तो दुप्पट आहे फर्स्ट हाफशी तुलना करता. म्हणजे फर्स्ट हाफमध्ये म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये जेवढा सेल असेल त्याच्या दुप्पट सेल हा पुढच्या 6 महिन्यामध्ये झालेला आहे, ओके. त्यानंतर खाली बॅड डेट्स दिलेत. आता आपल्याला ज्यावेळी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस प्री आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचं काढायचं असेल, त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, सर्व एक्सपेन्सेस आणि इन्कम हे प्रपोर्शनेटली विभागावे लागतात, त्याला आपण बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट म्हणतो. मग ते कोणत्या बेसिसवर विभागायचे, तर ते आपण बेसिस बघितले होते, ग्रॉस प्रॉफिट हा सेल्स रेशिओवर विभागायचा. मग आपल्याला सेल्स रेशिओ माहीत पाहिजे, आता इथे सेल्स रेशिओ दिला नाही, मग सेल्स रेशिओसाठी काय केलं आहे, त्यांनी ती ॲडजस्टमेंट दिली की पहिल्या हाफमध्ये जो सेल होता त्याच्या दुप्पट दुसऱ्या हाफमध्ये सेल झालेला आहे, त्याच्यावरून आपण सेल्सचा रेशो काढू शकतो. म्हणजे त्या सेल्सच्या रेशोमध्ये आपण काय करू शकतो, ग्रॉस प्रॉफिट असेल किंवा व्हेरिएबल एक्सपेंडिचर्स असतील ते आपण विभागू शकतो. मग ते विभागण्यासाठी आपल्याला सेल्स रेशो काढणं महत्त्वाचं असतं. या हा जे एक्झाम्पल आहे ते सोडवण्यापूर्वी हे दोन रेशो आपल्याला माहीत असले पाहिजे किंवा काढायचे. पहिल्यांदा पहिला कोणता काढायचा, हा पिरियडचा, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचा रेशो किती आहे ते पहिल्यांदा काढायचा. आणि दुसरा काढायचा सेल्स रेशो, आता सेल्स रेशोसाठी ती जी ॲडजस्टमेंट दिली, ॲडजस्टमेंट बघा की इट इज असर्टेन दॅट सेल इन द सेकंड हाफ ऑफ द इयर वेअर ट्वाईस द सेल इज इन द फर्स्ट हाफ ऑफ द इयर. सेकंड हाफमध्ये जेवढा सेल असेल तो डबल आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट हाफ, म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये. मग एकूण वर्षाचे महिने असतात 12, बरोबर 12 महिने, म्हणजे आर्थिक वर्ष सुरू होतं एप्रिलला, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी,
आणि मार्च असे सहा महिने बारा महिने वर्षामध्ये असतात. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये की पहिल्या सहा महिन्यामध्ये जेवढा सेल आहे त्याच्या दुप्पट दुसऱ्या सहा महिन्यामध्ये आहे. म्हणजे आपण पहिल्या सहा महिन्यामध्ये जर सेल एक मांडला तर पुढच्या सहा महिन्यामध्ये सेल हा दुप्पट आहे. आपण असं ॲज्युम केलं पहिले सहा महिने कोणते आहेत, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे सहा महिने आहेत. त्याचा सेल जर एक मांडला म्हणजे एप्रिलला सेल झाला एक, मेला एक, जूनला एक, जुलैला एक, ऑगस्टला एक आणि सप्टेंबरला एक असं जर मांडलं तर पुढच्या सहा महिन्यामध्ये सेल डबल होतोय. म्हणजे ऑक्टोबरला होतोय सेल दोन, नोव्हेंबरला दोन, डिसेंबरला दोन, जानेवारीला दोन, फेब्रुवारीला दोन आणि मार्चला दोन अशा पद्धतीनं सेल होतोय. पहिल्या हाफमध्ये निम्मा आहे पुढच्या हाफची तुलना करता या पद्धतीनं सेल निघेल. आता आपल्याला हे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्यामधले जे एक्सपेन्सेस आणि इन्कम आहे ते कसे विभागायचे आहेत, तर प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड या दोन पिरियडमध्ये ते एक्सपेन्सेस आणि इन्कम विभागायचे आहेत. मग सेल्ससुद्धा कसा विभागायचा, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड कोणता आहे, तिथं आपण दिले एक एप्रिल ते एक जुलै, म्हणजे एप्रिल मे आणि जून, जुलै नाही, हे तीन महिने हा आहे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आणि राहिलेले जे नऊ महिने आहेत तो आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. बरोबर, मग प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड याचा रेशो काढायचा. एप्रिल मे जून इथं सेल किती आहे, तर तीन आहे. आणि राहिलेला नऊ महिन्याचा सेल किती आहे, तर हे तीन आणि हे प्रत्येक दोन, हे सर्वांची जर टोटल केली तर येईल साहेबनी बारा तीन पंधरा. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये तीन सेल आहे, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये पंधरा सेल आहे. मग या दोघांचा जर रेशो काढला आपण तर तो रेशो किती निघेल, तीनास पंधरा म्हणजे एकास पाच. या पद्धतीनं हा रेशो निघेल, हा सेल्स रेशो आहे एकास पाच आणि पिरियड रेशो आहे एकास तीन. हे जर तुम्ही रेशो काढले तर काय होईल, एक्झाम्पल आपण लगेच सॉल्व करू शकतो. आपल्याला जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस या दोन रेशोमध्ये विभागायचे. म्हणजे पिरियड रेशोमध्ये कोणते एक्सपेन्सेस विभागायचे, तर फिक्स्ड एक्सपेन्सेस. बरोबर, सेलच्या रेशोमध्ये कोणते एक्सपेन्सेस विभागायचे, व्हेरिएबल एक्सपेन्सेस आणि ग्रॉस प्रॉफिट. तर या पद्धतीनं काय करायचं, आपण एक्झाम्पल सॉल्व करायचं. ठीक आहे, आता हे दोन रेशो महत्त्वाचे. आता आपण एक्झाम्पल सॉल्व करू.
आता बघा या पद्धतीनं आपल्याला स्टेटमेंट तयार करावं लागेल. ओके, इथं काय घ्यायचं, पर्टिक्युलर्समध्ये इन्कम सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे आयटम्स दिले ते इथं आहे तसे घ्यायचे, फक्त ते विभागायचे. तर कोणत्या बेसिसवर विभागायचे, पिरियड रेशोमध्ये विभागायचे का सेल्स रेशोमध्ये विभागायचे, ते इथं लिहायचं. रेशोमध्ये तो रेशो काय आहे, एकास तीन आहे का एकास पाच आहे का इतर काय, ते लिहायचं. आणि प्री इनकॉर्पोरेशनचे अमाऊंट लिहायची, पोस्ट इनकॉर्पोरेशनचे अमाऊंट लिहायची. आता एक्झाम्पलमध्ये जे ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या सर्व इथं विभागायच्या. पहिल्यांदा काय दिलं एक्झाम्पलमध्ये, तर ग्रॉस प्रॉफिट. मग आपण ग्रॉस प्रॉफिट लिहू, मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिस ऑफ अपॉर्चमेंट पाहिलं होतं की कोणते एक्सपेन्सेस इन्कम कशा पद्धतीने विभागायचे ते आपण पाहिलं, त्याच पद्धतीने इथं एक्सपेन्सेस आणि इन्कम हे विभागायचे आहे. तर ग्रॉस प्रॉफिट कशाच्या बेसिसवर विभागला जातो, तर सेल्स रेशोच्या. बरोबर, इथं बेसिसमध्ये काय लिहायचं, सेल्स रेशो. सेल्स रेशो आत्ता आपण काढला होता, तो होता एकास पाच. मग इथे लिहायचं एकास पाच. मग आता टोटल ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो किती आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे 2,10,000. 2,10,000 हा एकास पाच या प्रमाणात विभागायचा. मग कसं विभागायचा, 2,10,000 गुणिले 5 × 6, 6 भागिले घ्यायचे आणि 1 वर घ्यायचं, म्हणजे 1 रेशो निघेल 2,10,000 गुणिले 5/6 असा काढला तर पुढचा रेशो किंवा पुढची अमाऊंट निघेल, म्हणजे या रेशोच्या प्रमाणात या पद्धतीने विभागायचं. मग 2,10,000/6 अमाऊंट येईल 35,000. प्री इनकॉर्पोरेशनमध्ये लिहायचं 35,000 आणि 2,10,000 × 5/6 त्याची अमाऊंट येईल 1,75,000. ती लिहायची पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. या पद्धतीनं ग्रॉस प्रॉफिट आपण विभागला सेल्स रेशोमध्ये. यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे तो आहे ऑदर इन्कम, त्याच्यामध्ये आहे रेंट रिसीव्ड. मग रेंट पुढचा घ्यायचा, रेंट रिसीव्ड. रेंट किती रिसीव झालेलं आहे, तर ती आहे 13,000. आता 13,000 रेंट आहे, ही कोणत्या बेसिसवर विभागायचं, तर आपण पाहिलं होतं की रेंट हा काय आहे, फिक्स्ड नेचरचं आयटम आहे, म्हणजे तो इन्कम असेल किंवा एक्सपेंडिचर असेल पण तो फिक्स्ड नेचरचा आहे आणि त्याच्यामुळं त्याची विभागणी पिरियडच्या रेशोच्या बेसिसवर करायची. पिरियड रेशो इथं काय म्हणायचं, पिरियड रेशो. पिरियड रेशो किती आहे, एकास तीन आहे. आपण प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे 3 महिने, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचे 9 महिने, असे एकास तीन आपण रेशो काढला, त्याप्रमाणात हे 13,000 विभागायचे. कसे विभागायचे, मग 13,000 एकास तीन आहे, म्हणजे 1/4 हा प्रीचा निघेल, 13,000 × 3/4 तेरचोक 52, 52,000 सॉरी 33,39/4 बरोबर, 4×9=36 राहिले 3×7=28 म्हणजे अमाऊंट येईल 9×4×9=27 4×9=36 9,750 अमाऊंट येईल आणि प्री इनकॉर्पोरेशन पिरियडची 13,000 × 1/4 4×4, 4×8, 4×3=12 एक राहिले 4×8, 4×5=20 म्हणजे अमाऊंट येईल 3,250. तर या पद्धतीनं आपण काय करू शकतो, रेंट जो आहे तो विभागू शकतो. आता हे झालं इन्कम, टोटल इन्कम.
बरोबर, हे दोनच इन्कम आहेत. टोटल इन्कम ची मग बेरीज करायची, 35,000 प्लस 3,250 38,250 हे 1,75,000 अधिक 9,750 184,750 या पद्धतीने अमाऊंट्स येते. आता हा झाला इन्कम, इन्कममधून एक्सपेन्सेस वजा करायचे. एक्सपेन्सेस कोणते आहेत ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिले बघा. एक्सपेन्सेस कोणकोणते दिले आहेत? पहिल्यांदा दिलं आहे सॅलरी, सॅलरी दिली 48,000. पहिल्यांदा मग घ्यायचं सॅलरी, सॅलरी आहे 48,000. आता सॅलरी कशाच्या बेसिसवर विभागायची? तर सॅलरी कसला एक्सपेन्सेस आहे, फिक्स्ड नेचरचा आहे, त्याच्यामुळे त्याचं पिरियडच्या बेसिसवर विभागणी करायची. इथं लिहायचं पिरियड, पिरियडचा रेशो आहे 1:3. मग कसं काढायचं? 48,000 गुणिले 1/4, 12 × 48, 12,000 प्री, 36,000 पोस्ट. या पद्धतीनं आपण सॅलरी विभागू शकतो. त्यानंतर पुढचं आहे इंटरेस्ट टू व्हेंडॉर्स 17,500. इंटरेस्ट आहे 17,500. पुढचा जो आयटम आहे तो आहे इंटरेस्ट टू व्हेंडॉर्स, त्याची अमाऊंट आहे 17,500. इंटरेस्ट टू व्हेंडर आपण लिहिलं 17,500. आता हे विभागायचं कसं? तर ते विभागायचं जेवढा पिरियड प्री इनकॉर्पोरेशनमध्ये गेला असेल, जेवढा पिरियड पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये गेला असेल, त्याच्या बेसिसवर विभागायचं. ओके, मग आपलं कंपनी स्थापन झाली 1 जुलैला, बरोबर 1 जुलैला, पण बिझनेस ॲक्वायर किती तारखेला केला? बिझनेस ॲक्वायर केला 1 एप्रिलला. 1 एप्रिलला आपण बिझनेस ॲक्वायर केला, त्या बिझनेसची अमाऊंट होती 7,00,000 रुपये. आणि आपण पैसे कधी दिले ते परचेस कन्सिडरेशन, तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिले बघा की द परचेस कन्सिडरेशन वॉज ₹7,00,000 विच वॉज पेड ऑन 1 ऑक्टोबर. हे परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट दिली 1 ऑक्टोबरला, म्हणजे बिझनेस खरेदी केला 1 एप्रिलला आणि अमाऊंट दिली 1 ऑक्टोबरला 7,00,000 रुपयांची, बरोबर. मग आपल्याला किती महिन्याचा इंटरेस्ट द्यावं लागेल? तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ऑक्टोबर महिना घेऊ शकत नाही, 6 महिन्याचा आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. 6 महिन्याचा इंटरेस्ट किती द्यायचे? 17,500 रुपये द्यायचं, बरोबर. मग या 6 महिन्यामध्ये प्री इनकॉर्पोरेशन पिरियड किती आहे आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड किती आहे, त्या पिरियडच्या बेसिसवर आपण ते इंटरेस्ट विभागायचं. मग प्री इनकॉर्पोरेशन पिरियड किती आहे? तर 1 एप्रिल ते 1 जुलै, 3 महिने. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड 1 जुलै ते 1 ऑक्टोबर, 3 महिने, बरोबर. म्हणजे 3 × 3 म्हणजे 1:1 या प्रमाणात काय करायचं? इंटरेस्ट विभागायचं. प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये या 6 महिन्यापैकी 3 महिने जात आहेत आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये या 6 महिन्यापैकी 3 महिने जात आहेत, बरोबर. टोटल 6 महिन्याचा आपल्याला इंटरेस्ट द्यायचे. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड 3, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड 3. मग 1:1 या प्रमाणात 17,500 अमाऊंट ही विभागायची, म्हणजे अमाऊंट किती येईल? 8,750. 1:1 रेशो आला, बरोबर. हा रेशो पिरियडच्या प्रमाणातच विभागायचा. 8,750, 8,750 इंटरेस्ट जे आहे बेसिस ऑफ अपॉर्चमेंटमध्ये आपण पाहिलं होतं की जेवढे महिने प्रीमध्ये जातील आणि जेवढे महिने पोस्टमध्ये येतील त्याच्या बेसिसवर हे जे अमाऊंट आहे इंटरेस्टची ती विभागायची. पिरियडच्या जो प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचा टोटल जे असते वर्षाच्या शेवटपर्यंत त्याच्या बेसिसवर आपण ही विभागू शकत नाही, कारण परचेस कन्सिडरेशन कधीही दिलं जाऊ शकतं वर्षभरामध्ये. मग ज्या तारखेपर्यंत दिलं असेल ते तारखेच फक्त कन्सिडर करावी लागते. इथं परचेस कन्सिडरेशन दिलं 1 ऑक्टोबरला, म्हणून 1 ऑक्टोबर आपण तारीख कन्सिडर केली. त्यानंतर पुढं दिलेलं आहे डेप्रिसिएशन 15,000. डेप्रिसिएशन आहे 15,000. आता डेप्रिसिएशन कसला एक्सपेन्सेस आहे? तर तो आहे फिक्स्ड नेचरचा आणि त्याच्यामुळं त्याची विभागणी पिरियडच्या बेसिसवर करायची. पिरियडचं रेशो आहे तो आहे 1:3.
मग 15,000 15,000 गुणिले 1/4 15,000 / 3/4 त्रीचा किती निघेल 15,000 / 4 केल्या 4 3 12 म्हणजे 3,750 आणि इथे निघेल 11,250 या पद्धतीने डेप्रिसिएशन आपण पिरियडच्या बेसिसवर विभागायचं. त्यानंतर पुढं आहे डेप्रिसिएशन नंतर पुढचा जो आयटम आहे तो आहे ऑदर एक्सपेन्सेसमध्ये डायरेक्टर्स फीज 2,400. मग डायरेक्टर फी जी आहे ती कशाप्रमाणे विभागायची, तर हा स्पेशल आयटम आहे, तो फक्त प्रीमध्ये किंवा पोस्टमध्ये येऊ शकतो असे काही आयटम्स असतात का? तर डायरेक्टर कधी निर्माण होतात? कंपनी स्थापन झाल्यानंतरच होतात. कंपनी स्थापन झाल्यानंतर डायरेक्टर्सची अपॉइंटमेंट होते, त्याच्या आधी होत नाही. त्याच्यामुळे डायरेक्टरला जी फी दिली जाईल ती कंपनी स्थापन झाल्यानंतर दिली जाईल. त्याच्यामुळे डायरेक्टर फीची सर्व जी अमाऊंट आहे ती कुठं येणार? तर ती येणार पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये, म्हणजे कंपनी स्थापन झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये येणार. पुढचा जो आयटम आहे डायरेक्टर्स फीज, तो कुठं घ्यायचा? फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये घ्यायचा. किती अमाऊंट आहे? 2,400. यानंतर पुढं आहे रेट्स अँड टॅक्सेस. रेट्स अँड टॅक्सेसची अमाऊंट किती आहे? 7,000. मग 7,000 रेट्स फिक्स्ड नेचर एक्सपेन्सेस आहे, मग ते पिरियडच्या बेसिसवर विभागायचं. पिरियड पिरियड किती आहे? 1/3. मग 7,000 1/3 या प्रमाणात जर आपण विभागले तर ते येईल 1,750 आणि 5,250. यानंतर पुढं आहे डिस्काउंट. डिस्काउंट कसलं एक्सपेन्सेस आहे? तर ते व्हेरिएबल आहे, म्हणजे आपण सेल केला तरच आपण डिस्काउंट देऊ, नाही तर देणार नाही. सेल जेवढा होईल तेवढंच डिस्काउंट द्यावं लागेल, म्हणजे डिस्काउंट हा सेल्सवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे डिस्काउंट काय करायचा? सेल्स रेशिओमध्ये विभागायचा. इथं पिरियड बेसिसमध्ये घ्यायचं सेल्स. सेल्स रेशिओ किती आहे? 1/5. सेल्सचे सॉरी डिस्काउंटची अमाऊंट आहे 1,800. मग 1,800 सेल्सच्या रेशिओमध्ये विभागायचे. 1/6 × 18 300 रुपये आणि 1,800 गुणिले 5/6 मग अमाऊंट किती? 1,500. मग डिस्काउंट सेल्सच्या रेशिओमध्ये विभागायचं. पुढचा जो आयटम आहे तो आहे रिपेअर्स टू बिल्डिंग. रिपेअर्स हा कसला एक्सपेन्स आहे? तर तो सेलवर अवलंबून नसतो, बरोबर? आणि त्याच्यामुळं त्याची विभागणी करायची पिरियडच्या बेसिसवर. 1/3 या प्रमाणात. मग रिपेअर्सची अमाऊंट आहे 3,000. 3,000ची आपण कसं काढू शकतो? मग 1/4 आणि 3,000 × 3/4 1/3 रेशो निघेल. मग 4 × 7 = 28 राहिले 2 × 4 = 20 750 आणि 2,250 या पद्धतीने आपण रिपेअर्स हे विभागू शकतो. त्यानंतर पुढचा आयटम काय दिला आहे? पुढं आहे बॅड डेट्स. आता पुढचा जो आयटम दिलेला आहे तो आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स दिलेत 1,000 रुपये. 1,000 कसे विभागायचे? तर त्यासाठी ॲडजस्टमेंट दिली बघा खाली. ॲडजस्टमेंट काय सांगते? आउट ऑफ बॅड डेट्स ₹500 रिलेटेड टू बुक डेट्स टेकन ओव्हर बाय द कंपनी फ्रॉम वेंडर्स. म्हणजे बॅड डेट्स आहेत टोटल, त्याच्यापैकी 500 रुपयांचे जे बॅड डेट्स आहेत ते बॅड डेट्स वेंडर्सकडून आपण टेक ओव्हर केलेले आहेत, बरोबर? मग वेंडर्सकडून घेतलेत
कधी घेतले? कंपनी खरेदी करत असताना 500 रुपये जे आहेत ते टोटल आहेत 1000 रुपये. 1000 रुपये की 500 रुपये टेक ओव्हर केले. मग कधी टेक ओव्हर केले असणार आहेत? कंपनी स्थापन होण्यापूर्वी 500 रुपये. म्हणून कंपनी स्थापन होण्यापूर्वी म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 500 रुपये येतील, आणि राहिलेले जो सेल केल्यानंतर बॅड डेट्स निर्माण झाले ते राहिलेले असणार 1000 पैकी 500 गेले, म्हणजे 500 राहिले. 500 टाकायचे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. म्हणजे कंपनी खरेदी करत असताना बॅड डेट्स टेक ओव्हर केले 500 रुपयांची कंपनी स्थापन होण्यापूर्वीच, आणि त्याच्यामुळे 500 रुपये आपण प्री इनकॉर्पोरेशनमध्ये, 500 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये, अशा पद्धतीने ते घ्यायचे. त्यानंतर पुढं आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. पुढं आहे RDD. RDD कशी विभागायची? RDD कधी निर्माण होईल? आपण रिझर्व बॅड डेटसाठी कधी ठेवू? ज्यावेळी आपण सेल सुरू करू किंवा विक्री होईल. कंपनी स्थापन झाल्यानंतर आपण तो रिझर्व निर्माण करणार आहे, कारण कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर तो RDD निर्माण झालेला नसणार आहे. आणि त्याच्यामुळं RDDची पूर्ण जी अमाऊंट आहे किती आहे? 5000 रुपये. ती सगळी पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये घ्यायची, कारण आपण बेसिस ऑफ अपॉर्चमेंटमध्ये पाहिलं होतं की काही असे आयटम्स असतात जे फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये येतात, मग त्याच्यामध्ये RDD सुद्धा घ्यावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट 3600. ॲडव्हर्टाइजमेंट हे सेल्सवर अवलंबून असतं, सेल्ससाठी करतो, व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे, बरोबर. ॲडव्हर्टाइजमेंट किती आहे? 3600. ते कशाच्या प्रमाणात विभागायचं? मग सेल्सच्या 1/5. मग 3600 × 1/6 36600 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये मग येतील 3000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस दिला आहे आपल्याला मिसलेनियस एक्सपेन्सेस, इतर खर्च आहे. हा खर्चसुद्धा सेल्सवर अवलंबून नसतो, काय त्याच्याशी रिलेटेड नाही आहे, आणि त्याच्यामुळे तो पिरियडच्या बेसिसवर विभागायचा 1/3. मग एक्सपेन्सेस किती आहेत मिसलेनियस? 22000 रुपये. मग 22000 रुपये 1/3 म्हणजे 1/4. 4 × 5 = 5500 रुपये प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 22000 पैकी, आणि राहिलेली जी अमाऊंट आहे 16500 ही पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. आणि त्यानंतर शेवटचा जो आयटम आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे कंपनी स्थापन झाल्यानंतरच राईट ऑफ केले जातात, आणि त्याच्यामुळे ते पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्येच येतात. त्यामुळे ती सर्व जी अमाऊंट आहे ती घ्यायची पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये, ती आहे 8000 रुपये. या पद्धतीने आपण सर्व इन्कम आणि सर्व एक्सपेंडिचरचे ॲलोकेशन केलं. मग आता आपण काय करायचं? हे टोटल इन्कम आहे इथं, आता टोटल एक्सपेन्सेस काढायचे. मग टोटल एक्सपेन्सेसची पूर्ण बेरीज करायची, ती जी बेरीज येईल ती येईल 33900 प्री इनकॉर्पोरेशन पिरियडची, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडची येईल 1,04,000. मग आपल्याला निघालं टोटल एक्सपेन्सेस, इथे निघाला टोटल इन्कम. मग इन्कममधून जर एक्सपेन्सेस वजा केले तर निघेल नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट प्री इनकॉर्पोरेशन जर किती निघेल? 38250 मधून 33900 रुपये गेले, 4350. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये 184750 मधून 1,400 रुपये गेले, 84350. मग प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन आपला निघाला किती निघाला? 4350. हा आहे कॅपिटल नेचरचा, त्याच्यामुळे तो ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्वला. आणि हा रेव्हेन्यू इन्कम आहे, तो काय डिविडंड म्हणून डिक्लेअर केला तरी चालतो. हे यांचं नेचर वेगळं आहे टोटल प्रॉफिटपैकी, त्याच्यामुळं आपण त्याचं डिव्हिजन केलेलं आहे आणि ते
त्याची वेगवेगळी ट्रीटमेंट करावी लागणार. या पद्धतीनं जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याचंच फक्त ॲलोकेशन प्री आणि पोस्टमध्ये करायचं, त्याच्या नेचरच्या बेसिसवर, एक्सपेन्सेसच्या नेचरच्या बेसिसवर, आणि त्यानंतर मग आपलं एक्झाम्पल सॉल्व होतं.